वेलकम टू ऑल ऑफ यू फ्रेंड टुडेज अवर टॉपिक इज रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी प्रजनन आणि त्याच्या आधुनिक पद्धतींचा आपण अभ्यास करणार आहोत वी नो मेनी कपल्स कॅनॉट हॅव चिल्ड्रन ड्यू टू द व्हॅरियस रिझन्स असे अनेक कपल्स असतात की त्यांना मुलं होत नाहीत त्याची कारणं काय आहेत तर ते बघू आपण इन केस ऑफ वुमन स्त्रियांमध्ये irregularity in menstrual cycle. इन मिनिस्ट्रल सायकल मासिक चक्रामध्ये अनियमितता असणे डिफिकल्टीज इन वूसाइट प्रोडक्शन त्या ठिकाणी वूसाइट्स तयार व्हायला होरीपासून काही अडचणी असतील ऑबस्टॅकल्स इन द ओफिडक्ट्स नलिकेमध्ये काही अडथळे असतील ब्लॉकेज असतील किंवा डिफिकल्टीज इन इम्प्लान्टेशन इन इंटेरस गर्भाशयामध्ये त्याचं इम्प्लॅन्टेशन व्हायला रोपण व्हायला त्या ठिकाणी काही अडचणी येत असतील तर इन केस ऑफ मेल ॲबसेन्स ऑफ स्पर्म इन सिमेन सिमेनमध्ये जर का शुक्राणूच नसतील स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म स्पर्मची हालचाल ही स्लो असेल ॲनॉमेलीज इन द स्पर्म स्पर्ममध्येच काही व्यंग असतील तर त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम येतात तर घाबरून जायची गरज नाही मित्रांनो टुडेज व्हेरियस ॲडव्हान्स मेडिकल टेक्निक्स विच टेक्निक्स आय व्ही एफ सरोगेसी अँड स्पॉर्म बँक द चाइल्डलेस कपल्स कॅन हॅव चाइल्ड्स या तीन पद्धती वापरून मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून चाईल्डलेस कपलला चाईल्ड होऊ शकतो तर चला आपण डिटेलमध्ये बघू पहिली जी टेक्निक आहे आय व्ही एफ इन व्हिट्रो फर्टिलायझेशन्स बघा धिस टेक्निक इज यूज वेन प्रॉब्लेम लाईक लेस स्पर्म काउंट बघा जर का लेस स्पर्म काउंट होत असतील मेलमध्ये कमी प्रमाणात त्या ठिकाणी शुक्राणू तयार होत असतील अँड द ऑबस्टॅकल्स इन व्हिडक्ट्स किंवा फिमेलमध्ये अंडनलिकेमध्ये काही अडथळे आले तर ही टेक्निक वापरली जाते इन दिस टेक्निक्स वूसाईट कलेक्ट्स फ्रॉम वुमन्स ओरी स्त्रीच्या ओरीपासून उसाईड्स कलेक्ट केले जातात अँड स्पर्म कलेक्ट फ्रॉम मेन आणि मेनकडून काय केले जातात तर स्पर्म कलेक्ट केले जातात अँड फर्टिलायजेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब आणि त्याचं फर्टिलायझेशन कुठेकडून आणलं जातं तर टेस्ट टेस्टूपमध्ये समजा या ठिकाणी बघा मी डायरेम काढतो ही टेस्ट ट्यूब आहे या टेस्ट रूपमध्ये छोटीशी अशी सर्जरी करून निडळच्या सायने डॉक्टर काय करतात ओरीपासून ऊ साईड्स काढतात आणि ते ऊ साईड टेस्ट रूपमध्ये सोडतात आणि त्याच वेळेस पुरुषाकडून स्पर्म घेतात ते, ते देखील या टेस्ट रूपमध्ये सोडतात आणि दोघांमध्ये योग्य अशा टेम्परेचरला योग्य असे एन्व्हायरनमेंटला फर्टिलायझेशन त्या ठिकाणी घडवून आणलं जातं आणि हे फर्टिलायझेशन घडवून आणल्यानंतर त्याचं योग्य वेळी तो जो ए एम्ब्रिवो तयार होईल त्याचं रोपण हे युटेरसमध्ये त्या ठिकाणी केलं जातं अँड द एम्ब्रिओ फॉर्म इज इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ वुमन ॲट ॲप्रोप्रिएट टाईम योग्य वेळेला हे इम्प्लांटेशन त्या ठिकाणी केलं जातं हा हे टेस्ट टूबमध्ये घडवून आणलं जातं म्हणूनच आपण याला टेस्ट टू बेबी असं सुद्धा आपण याला म्हणतो या टेक्निकमध्ये म्हणजे जे कपल्स आहे त्याच कपलचे मेल अँड फिमेल गॅमेट्स त्या ठिकाणी वापरले जातात यालाच आपण इन विट्रो फर्टिलायझेशन असे म्हणतो सेकंड जे टेक्निक आहे बघा या ठिकाणी सरोगेसी सरोगेसी म्हणजे आपल्याला माहीत आहे भाडोत्री मातृत्व इन दिस टेक्निक यूज यूज, यूज वेन प्रॉब्लेम लाईक सम वुमन एम्ब्रिओ इम्प्लांटेशन इन युटेरस सर्व होत असेल ओव्हरीपासून ओविडक्ट्स ओसाईट्स बाहेर येतात स्पर्म त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं परंतु एम्ब्रिओ इम्प्लांटेशनला गर्भस्थापन व्हायला त्या ठिकाणी काही अडचणी येत असतील युटेरसमध्ये तर ही टेक्निक वापरली जाते सेम आय व्ही एफ टेक्निक इज यूज इन सोरेगेसी बघा सुरुवातीला सेम आय व्ही एफ टेक्निक्स आपण जी वरती बघितली ती वापरली जाते बट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन सम अदर वुमन हॅविंग नॉर्मल युटेरस तो एम्ब्रिओ कुठे इम्प्लांट केलं जातं तर अदर वुमनच्या युटेरसमध्ये तो इम्प्लांट केला जातो या ठिकाणी आपल्याला पिक्चर पण दिसते बघा या ठिकाणी मेल अँड फिमेल एक कपल दिसते या कपल्सपासून काय केले जातात तर मेल आणि फिमेल गॅमेट घेतले जातात त्यांचं आय व्ही ए पद्धतीने त्या ठिकाणी फर्टिलायझेशन घडून आणलं जातं आणि त्यातील एमब्रिओ तयार झाल्यानंतर तो मात्र दुसऱ्या स्त्रीच्या युटेरसमध्ये त्याचं इम्प्लांटेशन केलं जातं म्हणूनच याला म्हटलं जातं की सरोगेसी हा सच वुमन इन हुज युटरस इज द एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इज कॉल्ड सरोगेसी मदर त्याला आपण काय म्हणतो भाडोत्री मातृत्व म्हणजे त्या ठिकाणी युटरस भाड्याने घेणे हां त्या ठिकाणी हे केलं जातं या ठिकाणी देखील मेल uh, आणि फिमेल गॅमेट त्या ठिकाणी त्याच त्याति कपलचे वापरले जातात फक्त इम्प्लांटेशन दुसऱ्या स्त्रीच्या गर्भामध्ये केलं जातं हे लक्षात ठेवायचं आणि लास्ट या ठिकाणी स्पर्म बँक किंवा सीमेन बँक बघा दिस टेक्निक इज यूज एन प्रॉब्लेम लाईक स्पर्म प्रॉडक्शन इन मेन माणसामध्ये मा जर का शुकरणच तयार होत नसतील स्पर्म तयार होत नसतील तर ही टेक्निक वापरली जाते धिस कन्सेप्ट सिमिलर टू ब्लड बँक बघा ही ब्लड बँकेसारखीच आहे सिमेन इजुलेटेड बाय दे डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर देअर फिजिकल अँड मेडिकल चेकअप अँड स्टोर्ड इन द स्पर्म बँक एखाद्या इच्छुक व्यक्तीच्या इच्छेनुसारच त्या ठिकाणी हे सिमेंट त्याच्याकडनं घेतलं जातं परंतु घेण्याच्या आधी त्याची पूर्णपणे शारीरिक शारीरिक अशी मेडिकल तपासणी त्या ठिकाणी केली जाते त्याच्याबद्दल त्याला काही पैसेही दिले जातात आणि हे स्पर्म स्पर्म बँकमध्ये स्टोर्ड करून ठेवतात ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल एखादं जर गरज गरजवंत कपल असेल त्यांना जर का या गरज असेल तर युजिंग द सिमेंट फ्रॉम स्पर्म बँक तर हे सिमेंट ते वापरू शकतात युजिंग आय व्ही एफ टेक्निक इज इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ सेम वुमन बघा काय केलं जातं तर या ठिकाणी एखाद्या कपलला जर का स्पर्मची गरज असेल तर त्या स्पर्म, स्पर्म बँकेमध्ये जातात आणि तिथून ते स्पर्म घेऊन आय व्ही एफ टेक्निकच या ठिकाणी वापरली जाते आणि ते त्याचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर ट्यूबमध्ये त्याचं इम्प्लांटेशन ह्या त्या स्त्रीच्या युटेरसमध्ये गर्भाशयामध्ये त्या ठिकाणी केलं जातं परंतु या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं आहे की या कपल्समधले फक्त फिमेलचे त्या ठिकाणी ओसाईट्स त्या ठिकाणी वापरले जातात मेलचे स्पर्म त्या ठिकाणी वापरले जात नाहीत ते स्पर्म हे अदर पर्सनचे असतात म्हणून या ठिकाणी नेम ऑफ द सिमेंट डोनर इज स्ट्रिक्टली केप्ड सिक्रेट ॲज पर लॉ जे सिमेंट डोनर करणारा जो व्यक्ती आहे त्याचं नाव कायद्यानुसार गुप्त त्या ठिकाणी राखलं जातं हे एवढं लक्षात ठेवायचं अशा प्रकारे तीन टेक्निक मित्रांनो लक्षात ठेवायच्या धन्यवाद